नमस्कार उजनी धरणाबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे मंडळी उजनी धरणातील साठ्यात हळूहळू वाढ होत आहे उजनी सध्या दोंडवरून सलग दोन दिवसांपासून पाणी जमा होत आहे काल दौंडवरून दोन हजार सहाशे एक्क्याण्णव क्युसेक विसर्गानं पाणी जमा होत होतं आज तो विसर्ग वाढला आहे आज चार हजार सहाशे पंचवीस क्युसेकने पाणी जमा होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे मंडळी आमचे उजनीविषयक अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर धाराशिव अहमदनगर बारामती इंदापूर या शहरांचा पाणीपुरवठा प्रामुख्यानं उजनी धरणावर अवलंबून आहे उजनी धरणाच्या पाणीसाठ्याकडं सर्वांचं लक्ष असतं यंदा जून जुलै महिना संपला पण उजनी धरण परिसरात पा, समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे उजनी धरण सध्या सोळा टक्क्यावर आहे मात्र मागील चोवीस तासात पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणात आवक वाढत आहे काल उज दौंडवरून हो दोन हजार सहाशे एक्याण्णव क्युसेक वेगाने पाणी जमा होत होता आज तो विसर्ग वाढला आहे आज सध्या चार हजार सहाशे पंचवीस क्युसेक पाणी जमा होत आहे याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे मंडळी लोणावळा खडकवासला भीमाशंकर धरण साखळीत उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे याचाच फायदा आता होताना पाहायला मिळत आहे उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग वाढला आहे आज चार सप्टेंबर सकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार सोळा पॉईंट सदुसष्ट टक्के इतके पाणी जमा झाले झाले आहे पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे ही बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे येत्या काही तासात दौंडचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे